विद्यार्थी मित्रांनो, तर कहाणी हनुमान या घटकावर आधारित आणि भाषिक वय या घटकावर आधारित पुढील उदाहरणाचा आपण विचार करू. हे उदाहरण फेब्रुवारी 2020 मध्ये विचारले गेले होते. आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे. सर्वेच्या दुप्पटी होऊन 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे, तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षी वय 14 वर्षे असेल तर आज वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल? आता यामध्ये 4 पर्याय दिलेले आहे. पहिला प्रमोद, दुसरा सर्वेश, तिसरा कृष्ण, चौथा हर्षल. आता सर्वप्रथम काय करू आपण, उदाहरण व्यवस्थित वाचलं. आता यानंतर आपण सर्वेचे वय 1 वर्ष म्हणू. मग प्रमोदचे वय काय येईल? प्रमोदचे वय जर सर्वेच्या दुप्पटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे आहे, म्हणजेच 1 ची दुप्पट काय येईल? 2x. 2 वर्षांनी कमी म्हणजेच -2 येईल. त्यानंतर आता यानंतर हर्षलचे वय किती येईल? हर्षलचे वय हे 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे, म्हणजेच हर्षलचे वय किती येईल? 1 अधिक 3 वर्ष. त्यानंतर कृष्णाचे वय किती येईल? कृष्णाचे वय हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहे. कृष्णा हा हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणजेच कृष्णाचे वय किती येईल? 1 अधिक 3 अधिक 3, म्हणजेच 1 अधिक 6 वर्ष. आता आमिरचं वय किती आहे? आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे, म्हणजेच याचा अर्थ काय होतो? आमिरचे वय प्रमोदच्या वयाच्या निम्पट आहे, निम्मे आहे. म्हणजेच हेच असं लिहितो मी, 1 स्वतः 1 आता निम्पट म्हणजे 1/2 वय, 2 ला 2 रद्द, म्हणजेच आमिरचं वय 1 स्वतः 1 वर्ष. आता आपल्याला येथे एक समीकरण तयार करायचं. कृष्णाचे गत वर्षीचे वय 14 वर्ष असेल तर गत वर्षीचे म्हणजे मागील वर्षीचे, या वर्षीचे वय किती येईल? मग 15. म्हणजेच आपल्याला याप्रमाणे समीकरण मिळेल, 1 अधिक 6 बरोबर 15. 1 बरोबर 15 वजा 6 बरोबर 9. मग 1 आपण काय मानलेला आहे? सर्वेच्छ वय. सर्वेच्छ वय किती आलं? मग 9 वर्ष. आता प्रमोदचे वय किती येईल? मग प्रमोदचे वय 9 × 2 = 18 + 2 किती येईल? मग हे याच्यामध्ये 1 ची किंमत जर 9 ठेवली तर 2 × 9 = 2 म्हणजेच 18 + 2 किती येतील? 16 वर्ष. त्यानंतर आमिरचे वय किती येईल? आमिरचे वय 9 + 1 म्हणजेच 8 वर्ष. त्यानंतर हर्षलचे वय काय येईल? 1 अधिक 3 वर्ष, म्हणजेच 9 अधिक 3 = 12 वर्ष. आणि शेवटी कृष्णाचे वय किती येईल? 9 वर्ष. 9 अधिक 6 किती येतात? ते 15 वर्ष. आता आपण याची काय करू? याची मांडणी चढत्या क्रमाने करू. आता सर्वप्रथम कमी वयाचा कोण आहे? तर आमिर आहे, 8 वर्ष. त्यानंतर त्यापेक्षा अधिक वयाचा कोण आहे? निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं? तर सर्वेश आहे, 9 वर्ष. यानंतर त्यानंतरचं वय कोणाचं आहे? हर्षलचं, 12 वर्ष. आता यानंतर 15 वर्षाचं कोण आहे? कृष्ण, 16 वर्षाचं कोण आहे? 16 वर्षाचा प्रमोद. आता वयाची आपण चढत्या क्रमाने मांडणी केली. आता आपल्याला प्रश्न काय विचारला? वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल? तर कोण आहे मध्यभागी? हर्षल. म्हणजे उत्तर काय असेल?
पर्याय क्रमांक चार हे काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल. हे काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल.